नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला लटकन दाखवणार आहे. आता बघा, इथं हेही लटकन बनवलेलं आहे आपण आणि हेही बनवलेलं आहे. तर हे जे लटकन आहे ते आपलं बघा, हे जे शिलाई जी आहे ते अजिबात दिसत नाही, पॅक झालेली आहे पूर्ण शिलाई. म्हणजे हे लटकन जे आहे ते परफेक्ट आहे, सध्या खूपच ट्रेडिंगमध्ये आहे हे लटकन. तर असंच लटकन तुम्हाला बनवायचं आहे का, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे जे लटकन आहे ते बघा, हे आपण बनवतो, ह्याची शिलाई वगैरे दिसते हे लटकनची. तर तुम्हालाही असंच लटकन बनवायचं आहे का परफेक्ट असं, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त एक ट्रिक आहे आपण, ती ट्रिक काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी तुम्हाला अगोदर नॉर्मल लटकन बनवून दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने दुसराही लटकन बनवून दाखवणार आहे, म्हणजे परफेक्ट लटकन बनवून दाखवणार आहे. नॉर्मल लटकन बनवताना आपण काय करतो ते दाखवते मी अगोदर, आणि त्याच्यानंतर दुसरं लटकनही दाखवणार आहे. तर बघा, अगोदर आपण आहे त्यामध्ये दोरी ठेवलेली आहे, रेडीमेड दोरी आहे ही. आणि इथं शिलाई पॅक करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तर आपण असं लटकन बनवलेलं आहे. ह्या लटकनमध्ये काय होतं, ही जी शिलाई आहे खालच्या साईडची, ही शिलाई दिसते आपली, तुम्ही बघू शकता ही जी शिलाई आहे ती दिसते. आता आपण लटकन बनवणार आहोत ना, त्यामध्ये ही शिलाई अजिबात दिसणार नाही. तर चला बघूयात ते लटकन कसं बनवायचं. हे साईडला ठेवूयात आपण, आता दुसरं लटकन तयार करूयात. तर आता तोच कपडा आहे 3.5 इंचा. तर आता हे दोरी जी आहे ती मधोमध ठेवायची आहे आपल्याला अशी क्रॉसमध्ये, आणि त्याच्यानंतर हे असं त्रिकोण बनवून घ्यायचं आहे. आणि इकडच्या कडेला एका कोण्यावरती त्याला दोरीला आपल्याला थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आणि जशाच तसं त्रिकोणावरती शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं इकडं अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्रिकोण जसं आहे ना तसं शिलाई मारायची, आणि इथं कडेपर्यंत शिलाई नाही मारायची आपल्याला, एवढं अंतर सोडायचं आहे. आपल्याला दोरी पलटवून घ्यायची आहे त्यामुळं हे अंतर आपल्याला इकडं सोडायचं आहे. बघा आता आपल्याला हे लटकन आहे पलटवायचं आहे. पलटवायचं कसं, तर इथं आपण खुल्ली बाजू सोडलेली आहे, ज्या ठिकाणी खुल्ली बाजू सोडलेली आहे ना तिथपर्यंत आपल्याला यायचं, तिकडच्या साईडने आपल्याला हे लटकन पलटवून घ्यायचं आहे. अगोदर हा कपडा थोडासा इथून आतमध्ये घालायचा आहे असा, आणि काहीतरी आपलं एक कोना घ्यायचा, म्हणजे असं इथून बाहेर काढायचा आहे कपडा आपल्याला. हे बघा असा बाहेर काढल्याच्या नंतर हा कोना इथपर्यंत असं पलटवत यायचं आहे, आणि हा जो कोना आहे तो पूर्ण पलटवायचा नाही. आता इथं बघा हे इथं धरायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे बाहेर ओढून घ्यायचा आहे हा कपडा इकडच्या सायानं, आणि त्याच्यानंतर पूर्ण आतमध्ये घ्यायचं नाही, हा कोना कडेला ठेवायचा आहे तसाच. आणि पलटवत पलटवत व्यवस्थित असं हे बघा, आणि हा कपडा जो आहे तो आपल्याला असं दोरी जिथं जॉईंट आहे तो भाग पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित हातानं हे करायचं आहे. म्हणजे ही आतली जी दोरी आपण पॅक केलेली आहे ती पाहिजे आहे आपल्याला. तर इथं आपण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे इथं आपण पॅक करून घ्यायचं आहे आता डबल. पॅक करून घेतल्याच्यानंतर वरती जे आहे एक्स्ट्रा कट करायचं, आणि बघा हे दोरी जे आहे ते आपण अशी ओढून हे लटकन पलटवून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे लटकन जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे, आपली शिलाई दिसत नाही. आणि आपण त्याच, म्हणजे जितका कपडा त्या लटकनला वापरला तितकाच कपडा आपण ह्याही लटकनला वापरला आहे, अजिबात शिलाई दिसत नाही, पॅक झालेली आहे पूर्ण शिलाई, आणि हे लटकन अजिबात खराब होत नाही. तुम्ही याचं बघू शकता, ही शिलाई दिसत आहे, याची शिलाई अजिबात दिसत नाही. तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईकही करत जा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.